नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी चालू आहे फिशिंगला आणि आता वाजले ते म्हणजे संध्याकाळचे 6:15। तर थोडा वेळच मिळणार आहे, आज आपला परत तो सेटअप असणार आहे बेट कास्टर रॉड आणि बेट कास्टर रील। आणि आज माझ्यासोबत असणार आहे तो म्हणजे मंदार। बघूया, मी माझ्या नेहमीच्या स्पॉटला जाते फिशिंगला, तर आज बघूया आपल्याला काय नवीन मिळते ते आणि कुठल्या लुअर वर मिळते। तर मित्रांनो, आता आपण स्पॉटच्या एकदम जवळ आलो, पाणी ओटी फिरलंय, बघूया आपल्यालाच काय काय होते ते। आहे तसं तांबीच मिळणार आहेत आपल्याला, आपण बघूया कुठल्या लोवर चालतंय। आज श्रीम वापरून बघू, नाहीतर दुसरा रबर शेड वापरू। तर मित्रांनो, मी माझ्या स्पॉटला पोहोचलो आणि बघू शकताय बघा किती पाणी गेले, भरपूर खाली गेले पाणी। आणि ह्या कंडिशनला आपल्याला एकदम कमी वजनाचाच लूर मारायचा आहे, तर मी आज श्रीम पण वापरून बघणार आहे, कारण श्रीम ही कमी वेटची आहे आणि रबर शॉट पण 10 ग्रॅमचा वापरणार आहे, कारण 7 ग्रॅमचा माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या। मित्रांनो, बघा ही आहे आपली क्रेजी श्रीम, ज्याच्या रिपोर्ट तुम्ही मागच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, चेक करा। आणि आता आपण ही क्रेजी श्रीम वापरणार आहे। तर हे आहे माझी बेट कास्टिंग रॉड आहे आणि बेट कास्टिंगचीच रील आहे। तो वो काय मोठा आहे काय रे, खाली खाली कसलं काहीतरी ते बघ खोपरे दूध काय ते।
दिसत नाही काय? एक कॅच झालेली आहे मित्रांनो, थोडा लांब आहे आपल्या. चप्पल आहे आहे. पुढे रस्ता बहुत खराब आहे. चार्जिंग संपत झाली. हे बघा, एक आपल्याला ताम झाले कॅच मस्त, पण इथे रस्ता एवढा खराब आहे की चालायला भेटत नाही. पण मंदारला सांगितलं तिकडून व्हिडिओ कर. आणखी बघा थोडा, एक 5 मिनिट टाइम मिळते, नाही तर स्पॉट बदलणार आहोत. मच्छर फोडा.